बालाजी शिंदे, डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। पंढरपूरचा लाचखोर अभियंता संतोष सोनवणेला 3 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी, तब्बल 1,60,00,000 मालमत्ता उघडकीस। पंढरपूर रेल्वे पोलीस चौकीत चालणारा जुगार अड्डा उद्ध्वस्त। मंगळवेढ्यातून पानटपरी चालक बेपत्ता। अवैध दारू प्रतिबंध समिती सदस्यपदी शैला गोडसे यांची निवड। शेतकऱ्यांचे वीज बिले माफ करा, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश मागे घ्या। शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची महावितरणकडे निवेदनाद्वारे मागणी। आणि मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय आठवले तर उपाध्यक्षपदी कैलास रणदेवे यांची निवड। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पंढरपूर येथील महावितरणचा उपकार्यकारी अभियंता संतोष सोनवणेला 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर देशमुख यांनी सरकारी पक्षाची मागणी मान्य करत 3 दिवसाच्या कोठडीत रवानगी केली आहे। लाचखोरीत पहिल्यांदाच सलग 2 वेळेस पोलीस कोठडी सुनावल्याने खळबळ माजली आहे। आरोपी तपासात संतोष सोनवणेकडे तब्बल 1,60,00,000 रुपयांचे गवाड मिळाले आहे। कार्यालयीन कर्मचाऱ्यास पुन्हा रुजू करून घेण्यासाठी आरोपी संतोष सोनवणे आपल्या सहकार्यामार्फत 15,000 रुपयांची लाच घेताना सापडला होता। 31 जानेवारी रोजी संतोष सोनवणेला जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभे केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी झाली होती। या 2 दिवसात सोनवण्याचा कसून तपास करण्यात आला। या तपासात संतोष सोनवणेकडे तब्बल 1,60,00,000 संपत्ती सापडली आहे। शुक्रवारी पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता सरकारी पक्षाचे ॲडव्होकेट सारंग वांगेकर यांनी आरोपी तपासात सहकार्य करीत नाही, त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीची सखोल चौकशी बाकी आहे, तसेच लाचेचा पहिला हप्ता 40,000 अद्याप जप्त केला नाही असा युक्तिवाद केला। आरोपीच्या वकिलांनी यास विरोध केला, मात्र न्यायाधीश पी आर देशमुख यांनी सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य धरत आरोपी संतोष सोनवणेला 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली। पंढरपूर रेल्वे स्थानक पोलीस चौकीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला। या कारवाईत 2,40,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। त्याचबरोबर 19 जुगाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे यामध्ये रेल्वे पोलिसांचे 2 कर्मचारीही आहेत। पंढरपूर येथील रेल्वे स्थानकातील पोलीस चौकीत गेल्या अनेक वर्षापासून जुगार चालत होता। पोलीस चौकीतच हा जुगार सुरू असल्यामुळे त्यावर कुणीही आजवर कारवाई केली नव्हती, मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दांडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळी 7:30 च्या सुमारास या अड्ड्यावर धाड टाकली। यावेळी 2,40,000 रुपये रोकड आणि 9 मोटरसायकली सह 19 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे। यामध्ये रेल्वे पोलिसांचे 2 कर्मचारीही आहेत। या सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंगळा शहरातून अशोक मुरडे हा पानटपरी चालक अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे। अशोक श्यामराव मुरडे वय 46 राहणार कृष्णनगर यांचे एसटी स्टँडच्या बाजूला राधिका पान शॉप नावाचे दुकान असून तेथेच तो भजी विक्रीचा व्यवसाय करतो। गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:00 वाजताच्या सुमारास तो राहते घरातून पान शॉप उघडण्यासाठी गेला व 6:15 च्या सुमारास दुकान उघडून कांदा कापून अर्धवट शटर खाली ओढून तो बस स्टॉप येथे गेल्याचे एकाने पाहिले, मात्र तो परत आला नाही। त्याची सर्वत्र शोधाशोध केली, मात्र तो मिळून न आल्याने
त्याचा भाऊ रमेश श्यामराव मुर्डे यांनी मंगळा पोलिसात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ढगे डिजिटल अँड रेडिओ मार्क, फ्लेक्स बोर्ड, विनाइल प्रिंटिंग, बॅकलाइट बोर्ड, रेडियम वर्क, शिवप्रेमी चौक, जावळे गल्ली, मंगळवेढा. मोबाईल नंबर 9860255601 आणि 9860255600. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. सोलापूर जिल्हा अवैध दारू प्रतिबंध समितीच्या महिला सदस्यपदी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर कार्यकारी अध्यक्ष जिल्हा पोलीस प्रमुख असणार आहेत. जिल्हा दारू प्रतिबंध समिती यासाठी राज्यस्तरावर मंत्री राज्य उत्पादन शुल्क यांच्या अध्यक्षतेखाली त्या त्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिट्यांचे गठन करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हा प्रतिबंध समितीचेही गठन झाले आहे. जिल्हा परिषदेमार्फत 2 महिला सदस्यांची नावे या समितीत असून यामध्ये शैला गोडसे यांचेही नाव आहे. ही शिफारस जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे, बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी केली होती. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वयंसेवा संस्था प्रतिनिधी, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, व्यसनमुक्त संस्था प्रतिनिधी, पोलीस उपाधीक्षक, विशेष समाज कल्याण अधिकारी, जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. कर्नाटक, पंजाब, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात जाहीर करा. थकीत वीज बिलापोटी सध्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून राबविली जात आहे. ती तात्काळ थांबवा व थकीत बिलापोटी डीपी उतरून शेतकऱ्यांना व दुभत्या जनावरांना पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित ठेवण्याचे प्रकार बंद करा आदी मागण्यासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले की देशातील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेल्याने आत्महत्या करीत आहे. कृषी मालाचे दर घसरल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक नुकसान सोसत आहे. असे असताना महावितरणच्या वतीने सध्या शेतकऱ्याकडून वीज बिलाची जबरी वसुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डीपी उतरवून शेतकऱ्यांना व दुभत्या जनावरांना पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित ठेवण्याचे पाप केले जात आहे. हा प्रकार शेतकऱ्यावर मोठा अन्याय करणारा आहे. या निवेदनाची दखल राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी व महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी न घेतल्यास शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिला. मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय अटवले तर उपाध्यक्षपदी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे वरिष्ठ उपसंपादक कैलास रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे. मोहोळ तालुका पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा मोहोळ येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे बालोदनात संपन्न झाली. या बैठकीमध्ये मोहोळ तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सचिवपदी दिव्य मराठीचे मोहोळ तालुका प्रतिनिधी भारत नाईक तसेच बालाजी शेळके, खजिनदारपदी सुहास गोडके यांची सर्वानुमती निवड करण्यात आली. या बैठकीला अशोक कांबळे, महेश सोवनी, महेश कुलकर्णी, दिलीप देशपांडे, बापूसाहेब काळे, देविदास नाईकनवरे, मदन कुलकर्णी, प्राध्यापक चंद्रकांत देवकती, राजकुमार शहा, गोरा कुंभार, किशोर मारकड, सुभाष शिंदे, राजकुमार सराफ, बापू गावडे, सुशील वाघमारे, योगेश शिंदे, नासिर मोमीन, अशोक पाचकुळवे, अनिल जानराव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर. पंढरपूरचा लाचखोर अभियंता संतोष सोनवणेला 3 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी, तब्बल 1,60,00,000 मालमत्ता उघडकीस. पंढरपूर रेल्वे पोलीस चौकीत चालणारा जुगार अड्डा उद्ध्वस्त. मंगळवेढ्यातून पानटपरी चालक बेपत्ता.
अवैध दारू प्रतिबंध समिती सदस्यपदी शैला गोडसे यांची निवड. शेतकऱ्यांचे वीज बिले माफ करा, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश मागे घ्या. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची महावितरणकडे निवेदनाद्वारे मागणी. आणि मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय आठवले तर उपाध्यक्षपदी कैलास रणदेवे यांची निवड. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. तोपर्यंत पाहत राहा फक्त डी न्यूज. नमस्कार.